चित्रपट सृष्टीचं माहेर घर असणाऱ्या कोल्हापूरमध्ये मराठी चित्रपटांना अपेक्षित स्क्रीन मिळत नाही। अलीकडे सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची संख्या कमी होते, मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची संख्या वाढत असली तरी यामध्ये मराठी चित्रपटांना स्थान मिळणं महत्त्वाचं आहे। भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा मोलाचा वाटा आहे। चित्रपटसृष्टीचा पाया कोल्हापुरात घातला गेला। छत्रपतींचे संस्थान असणाऱ्या कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अशा संस्थानात चित्रपट निर्मितीचे प्रयत्न 1913 दरम्यान सुरू झाले। अनेक दिग्गज कलाकार या कोल्हापूरच्या रांगड्या मातीत घडले। अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती कोल्हापूरमध्ये होऊन या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं। मात्र आता काळाच्या ओघात चित्रपटगृहामध्ये मराठी चित्रपटांना अपेक्षित स्क्रीन मिळत नसल्याचं चित्र आहे। कोल्हापूर शहरात जवळपास 8 चित्रपटगृहं आहेत। वर्षात 4 आठवडे मराठी चित्रपट लावण्याची सक्ती आहे। याचं उल्लंघन केल्यास 10 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। दंड टाळण्यासाठी प्राईम शोज ऐवजी प्रेक्षकांच्या गैरसोयीच्या वेळेत मराठी चित्रपटांना सिंगल स्क्रीन दिली जाते। मात्र यामुळे चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक मिळत नसल्यानं निर्मात्यांची कोंडी होतीये। यातच हक्काची स्क्रीन कमी होत आहेत, त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी हक्काची स्क्रीन मिळण्याबरोबरच ती वेळेत मिळण्याची गरज असल्याचं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितलं। कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर एकाच थिएटरला 4-4, 5-5 सिनेमे लागलेले असतात। आता मला सांगा, सॅटर्डे संडे सोडला तर सकाळी 10:00 किंवा सकाळी 12:00 शोला कोण पब्लिक जाणार हो? आणि समजा माझ्यासारखी एक व्यक्ती म्हणाली की आज आपण 12:00 शोला जाऊन आहात, XYZ मराठी सिनेमा चांगला आहे, बघायला जाऊ, परंतु तो 3:00 शोला नसतो, 6:00 शोला नसतो किंवा रात्री 9:00 शोला नसतो। त्यामुळे ज्या लोकांना जरी एखादा सिनेमा आवडलेला असेल तरी तो बघता येत नाही, त्यामुळे ही मराठी सिनेमाची दुर्दैव अवस्था होत आहे। त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की मराठी सिनेमाला थिएटर एका दिवशीचे 4-4 खेळासाठी उपलब्ध झाले पाहिजेत। वर्षाला 175 पेक्षा अधिक मराठी चित्रपटांची निर्मिती होते, मात्र त्याच्या प्रदर्शनावर मर्यादा येत आहेत। मल्टीप्लेक्सची संख्या वाढली असली तरी तिथं मराठी चित्रपट लावण्याची मानसिकता नाही। यातून मार्ग काढण्यासाठी 4 आठवडे तो लावण्याची सक्ती सरकारनं केली। तसं न झाल्यास 10 लाखांचा दंड आणि परवाना रद्द करण्याचा नियम केला। ही कारवाई टाळण्यासाठी सध्या प्राईम शोज ऐवजी गैरसोयीच्या वेळेत सिनेमा लावला जातोय। यामध्ये चित्रपटगृहांचे व्यवस्थापक आणि वितरक यांची साखळी असल्याचा आरोप होतोय। काही वेळा चित्रपटगृहांची झालेली दुरावस्था याला कारणीभूत ठरत असल्याचाही आरोप होतोय। तिकिटामधून जे रक्कम मिळते सर्व्हिस टॅक्सची, त्यातून तिनी तिचे सुधारणा करणं गरजेचं आहे। त्या सुधारणा आता होत नाहीत आणि थिएटर मालक थिएटर बंद करा किंवा आम्हाला थिएटर बंद करायची परमिशन द्या, हे मुळात चुकीचं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की निर्माता 4 शोचे पैसे द्यायला तयार आहे, पण थिएटर मालक त्यांना 4 शो लावायला परमिशन देत नाहीत का? तर त्यांचे बाकीचे जे तिकिटामधून मिळणारे जे लाभ आहेत ते त्यांना मिळत नाहीत। माझं म्हणणं असं आहे की थिएटर मालकांनी मराठी चित्रपटाला 4 शोची परमिशन द्यायलाच पाहिजे। 1 शो जर जो 18 वर लागला तर प्रेक्षक त्यांच्या वेळेनुसार तो पिक्चर बघायला जाईल आणि मराठी चित्रपटाला चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही। अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती होत असते। सैराट, टीडीएम, तेंडल्या अशी अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले। आज 150 चित्रपट तयार असले तरी प्रदर्शनाअभावी ते पडून आहेत। नुकसान सोसून चित्रपट लावण्याची मालकांची मानसिकता नसते तर असे चित्रपट वितरित करण्याची वितरकांची तयारी नसते, यामुळे निर्मात्यांची मात्र मोठी कोंडी होतीये। शिवाय प्रेक्षकांना मराठी चित्रपट पाहण्याची इच्छा असून ते पाहता येत नाहीत, त्यामुळे आता सरकारनंच याबाबत कायदा करण्याची गरज व्यक्त होतीये। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय जाधवसह इक्बाल रेठरेकर।